आमची शेती मारण्याची आमची शेती आपण ते भेटायला आले हे खरं एक त्यांना करता येणार नाही आम्हाला भेटायला कोणी कोणी येऊ शकतो त्यांनी तब्येतीचे विषय पण विचारला आणि दुसऱ्या अडचणीविषयी पण बोलताना असं एक आरोप केला की मी मुख्यमंत्री असताना आम्ही आरक्षण दिलं होतं परंतु नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांना अधिकार नसताना चुकीच्या पद्धतीने कायदा आरक्षण दिले त्यामुळे त्या भानगडीत मला नाही वाटलं तर झालंच ना त्यांनी देऊन द्या नाही यांनी यांनी घालून द्या नाही तर त्यांनी घालून द्या घातलं तर आमचंच ना त्याच्याबद्दल काही तुम्हाला नसल्या किंवा आमची काही शंका असण्याचं किंवा राजकीय स्टेटमेंट करायचं आम्हाला सगळे भारतीय असल्यामुळे वाटलं तर मराठ्यांचं हा पण एक आदर ती झाल्यात म्हणल्याच्या नंतर ही गाणी सॉरी ही केंद्र मराठी इथं कोणत्या पक्षाचं भाजपा चालले नाही ते आता आत बसलेली कोणी येऊ शकतो इथं काहीच मिसेज नाही ते कोणाला याचा अर्थ काय कोणाबरोबर युती नाही ते बिगर कामे नाहीत कधी सुट्टी चट्टी ते लिहित युत्या झाल्या का काय कुणी आला की त्यात युत्या मराठ्याला माहित मी मराठ्याच आहे मी मराठ्या कुणी गोरगरीब कुणी मायाकर कुणी आला आणि स्वतः सगळं केंद्रापासून शिक्षक येऊन बसली आणि केंद्रापासून सगळा विरोध येऊन बसला मला माझ्या समाजाला पाहिजे आरक्षण माझ्या डोक्यात ये त्याच्यामुळं कुणी आला म्हणून काय कोणा उमेदवार डिक्लेअर होत नाही कुणी आले म्हणून कुणाची होत नाही डिक्लेअर कामे चुटते भुरके चोरून कामं करणारे पक्ष आहे काही खिशे मारून खाणारे येत असतात काहीतरी त्यामुळे मराठी काय त्यांच्याकडे लक्ष देत नाही पण इथं ते फक्त विचारपूस केली आणि आरक्षणावरती मी पण चर्चा केली. राहुल गांधी यांच्याबाबत काही चर्चा झाली का राहुल गांधी भेटायला येणार वगैरे असं मला माहिती.